नमस्कार, मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. सध्या मार्केट तेजीच्या दिशेने चालू आहे आणि ज्या खराब बातम्या असतात, खराब गोष्टी आहे, त्याकडे मार्केट दुर्लक्ष करतात. त्यामुळे ज्या चांगल्या बातम्या असतील त्याच शेअरमध्ये ट्रेड करणं सध्या तरी योग्य आहे. मी 27-28 तारखेला कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे, ऑफलाईन आहे. 9 ते 12, दुपारी 1 ते 4 असा शनिवारी 6 तास आणि रविवारी 6 तास असा एकंदरीत 12 तास असेल. संपूर्ण पोर्शन शिकवला जाईल. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची आहे त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507. फॉरेन इन्व्हेस्टर्सनी विक्री केली आहे 340 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 2911 कोटी. HCL टेकनी जो रेव्हेन्यू गायडन्स दिला तो 5 ते 5.5% इतका दिला आणि EBIT मार्जिन गायडन्स जो दिला तो 18% ते 19% दिला. पण नवीन डील्स जी होतात ती मात्र कमी झालेली आहे. ती डील्स डॉलर्समध्ये 1.9 बिलियन एवढ्या रकमेची झाली. ॲव्हेन्यू सुपरमार्ट यांचं प्रॉफिट 17.6% आणि रेव्हेन्यू 17.3% वाढलं. प्रॉफिट 690 कोटी एवढं झालं. मार्जिन मात्र 8.3% 8.2% झालं. कंपनीने नागपूरमध्ये नवीन स्टोअर उघडलं. एकूण आता त्यांची स्टोअर 342 एवढी झाली. टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, टाटा कन्झ्युमरनी चिंग्स सिक्रेट ही जी होती त्यांची मुख्य कंपनी कॅपिटल फूड्स ही कंपनी ते घेणार आहेत. 75% शेअर्स ताबडतोब आणि राहिलेले 3 वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने खरेदी केलं जाईल आणि 5100 कोटी एवढं त्याचं व्हॅल्युएशन त्यांनी केलेलं आहे. त्याचप्रमाणे ऑर्गॅनिक्स इंडिया ही ऑर्गॅनिक टी हर्बल उत्पादनं किंवा हेल्थ सप्लिमेंटच्या व्यवसायात असलेली कंपनी टाटा कन्झ्युमरने 1900 कोटीला खरेदी करणार असं सांगितलं. आणि याच्यासाठी जे फंड्स लागतील ते फंड्स गोळा करण्यासाठी 19 तारखेला ते मीटिंग घेणार आहेत. ई मुंद्रा यांनी 422 रुपये प्रति शेअर एवढ्या भावावर 200 कोटीचा QIP केला आहे. म्हणजे क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट केली आहे. ही प्लेसमेंट 9.5% एवढ्या डिस्काउंटिंग प्राईसवर केली आहे. अनंतराजनी सुद्धा 296 रुपये प्रति शेअर भावाने QIP केला आहे आणि या QIP तून ते 500 कोटी रुपये उभे करणार आहेत. लुपिनला प्रोपॅनझोल हायड्रोक्लोराईडच्या कॅप्सूलसाठी USFDA कडून मंजुरी मिळाली आहे आणि हे कॅप्सूल किंवा हे औषध हायपरटेन्शन मायग्रेन यासाठी वापरलं जातं. भेळला
एलएलसी इंडियाकडून 15,000 कोटींची ऑर्डर मिळाली आहे. अमेरिकन मार्केट जर पाहिली आपण तर JP Morgan, डेल्टा, युनायटेड हेल्थ हे सगळे जे शेअर होते यांचे जे रिझल्ट लागले ते रिझल्ट बघायला गेलं तर खूप चांगले होते अशातला भाग नाही. टेस्लाला मात्र त्याने युरोपचा प्लान बंद केलाय कारण पार्ट्स मिळायला त्रास होतोय, सप्लाय प्रॉब्लेम्स आहेत रेड सीमुळे निर्माण झालेले. आज कोणते शेअर तेजीत राहतील तर तेजीत राहणाऱ्या शेअरमध्ये IT चा अधिक प्रमाणात समावेश असेल. ॲक्सिलिया सोल्युशन, सायंट, LTIMindtree, IOC हे 300 इथेनॉल स्टेशन्स लावणार आहेत म्हणून, विप्रो, HCLTech, चॉईस इंटरनॅशनल, FIEM बोनससाठी बैठक आहे म्हणून, अडाणी एंटरप्राइजेस, जेनसॉल GENSON, जिलेट, भेळ, मॅक्स फिनान्शियल हे बोनसवर बैठक घेणार आहे. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक ही 62 वर कधी गेली नव्हती तर शुक्रवारी तिने 62 ब्रेकआउट दिला. टाटा पॉवर, डी मार्ट, LIC ला गेल्या 7 वर्षांचा 25,000 कोटीचा रिफंड मिळालाय. अनंतरात लुपिन, ई बुंद्रा, सफारी, मास फायनान्शियल ही 17 तारखेला बोनसवर विचार करणार आहे. IRFC, नजारा, ॲसोसिएटेड अल्कोहोल, सोम डिस्टिलियरी, ONGC आणि गॅब्रियल हे सगळे शेअर तेजीत राहतील. आणि श्रीरामाची प्रतिष्ठापना होणार आहे त्या संदर्भामध्ये काही शेअरकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये प्रावेग, IRCTC, इंडियन हॉटेल या शेअरकडे आपण लक्ष देऊ शकतो. आणखीन इंडिगो, पण मंदीमध्ये अल्केम आणि नायका. अल्केमच्या बाबतीत 52 कोटीचा फ्रॉड झालाय आणि त्यांचा बराच डेटा पण गेलाय, तर हा कितपत किती खोलवर आहे ते माहीत नाही, पण सध्या तरी 52 कोटीचा फ्रॉड झालाय असं कंपनीकडून कळलंय. त्यामुळं अल्केममध्ये मंदी राहू शकेल आणि नायका. तरी पण बघूया मार्केट कसं चालतंय ते. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की कुठल्याही वाईट बातमीचा परिणाम खूप टिकत नाही आहे. शेअर पडल्यानंतर जर कंपनी चांगली असेल तर पुन्हा खरेदी चालू होतीये. ही हल्लीच्या मार्केटमध्ये लक्षात घेण्यासारखी बाब आहे. तर बघू मार्केट कसं होतंय ते. 9:15 वाजता. नमस्ते.